शासनाच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 दिवसात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा कार्यक्रम सेवा पंधरवडा म्हणून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांच्या वतीने प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी इत्यादींचा निपटारा तातडीने होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या वतीने 1 दिवसीय सेवा शिबिर शिरूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीतील मंगल कार्यालयात पार पडले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराचे संचालन शिरूरचे प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या अधिपत्याखाली पार पडले. यावेळी शिरूरचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसीलदार स्नेहागिरी गोसावी व सर्वच शासकीय विभागाचे कार्यालयीन प्रमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा महासेवा दिन पार पडला. याच संदर्भात तहसीलदार यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेतलंय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. दिनांक 21 सप्टेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार आणि सर्व विभागांच्या समन्वयाने माननीय प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथे नगर परिषद मंगल कार्यालयामध्ये महासेवा दिन आज घेण्यात आला. त्याच्यामध्ये सर्व विभागांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्याला शिरूरमधल्या सर्व नागरिकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद देऊन सेवा उपलब्ध करून घेतलेले आहे. त्याच्यात आज प्रत्यक्ष सेवा क्षेत्रीय स्तरावर तसेच या ठिकाणी जी काही मोहीम राबवण्यात आली होती त्या मोहीम ठिकाणी देखील सगळ्या मिळून जवळपास 20,701 एवढ्या सेवा संपूर्ण तालुक्यातील लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नगरविकास विभागाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असतील, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र असेल, नव्याने नळजोडणी किंवा मालमत्ता कराची मागणीपत्रे असतील, जन्मदाखला, मिळकत उतारा, वृक्षछाटणी, तसंच ग्रामविकास विभागाचे देखील मालमत्ता हस्तांतरण, विवाह नोंदणी, नळजोडणीचे अशा मालमत्ता कराची मागणीपत्रे इत्यादीबाबतचे, महावितरणचे विद्युत जोडणीचा विषय, पोलीस विभागामार्फत शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर पोलीस स्टेशनमार्फत पोलीस चारित्र्य पडताळणी आणि पासपोर्ट पडताळणीचे जे काही दाखले आहेत त्याचे वितरण, आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरण पहिला दुसरा बूस्टर डोस याच्याबाबतचं जे काही काम आहे, तसंच कृषी विभागामार्फत जे काही प्रीसँक्शन्स वेगवेगळ्या योजनांतर्गत द्यावायचे जे काही अवजारं इतर निविष्ट आहेत त्या संदर्भातलं कामकाज झालेलं आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत जरी आज ते इथं त्यांनी मोहिमेत भाग घेतला नसला तरी फील्डवर आज त्यांची खूप गरज आहे आणि लंपीचा जो काही प्रादुर्भाव आहे त्याच्या अनुषंगानं आज त्यांनी विशेष कामगिरी करून जवळपास 4,400 एवढ्या जनावरांचं लसीकरण केलेलं आहे. ते नक्कीच कौतुकास्पद आहे. तसंच आपले सरकार पोर्टल विभागामधले देखील प्रलंबित तक्रारी आज निर्गत करण्यात आलेल्या आहेत विविध विभागांमार्फत. महसूल विभागामार्फत जे काही वेगवेगळी कामं करण्यात आली आज त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचे जे लाभार्थी आहेत त्यांना आज त्यांच्या खात्यांवर जवळपास 1,084 लाभार्थ्यांच्या खात्यांवर 1,43,00,000 एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्यातील काही लाभार्थींना 71 लाभार्थींना आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथं अनुदान पत्राचं वाटप केलेलं आहे. रेशन कार्डचं वाटप आज इथं 35 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना करण्यात आलेलं आहे. फेरफार नोंदी आपण 245 निर्गत केलेले आहेत आज. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांनी सातबारा आणि फेरफार इथून घेऊन गेलेले आहेत. संजय गांधीचे 7 नवीन अर्ज प्राप्त करून घेतलेले आहेत. प्रमाणपत्राचं विविध 82 वाटप झालेलं आहे. आधार कार्डचे आपण इथं काउंटर ठेवण्यात आला होता त्यात देखील चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. आणि PM किसानच्या संदर्भात EKYC 272 लोकांची झालेली आहे. डेटा अपलोड जो आहे मागील शेतकऱ्यांचा तो जवळपास सर्व तलाठ्यांनी मिळून 6,000 डेटा अपलोड केलेला आहे. असं टोटल 20,507
एवढ्या लाभार्थ्यांना आजच्या दिवशी महासेवा दिनानिमित्त आपण लाभ प्रत्यक्ष पोहोचवलेला आहे त्यांच्यापर्यंत. आणि अजून देखील 2 ऑक्टोबरपर्यंत हा सेवा पंधरवडा चालू आहे आणि या सेवा पंधरवड्यात उर्वरित जे काही प्रलंबित 10 तारखेपर्यंतच्या लाभांच्या अनुषंगानं आम्ही सर्वच विभाग देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि सर्वांनीच चांगला सहभाग याच्यामध्ये घेतला, नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.